नाही, यामध्ये काही लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने ठेकेदारांशी बोलतात, शेवटी ठेकेदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, नगर जिल्ह्याचा आहे, आपला सुपुत्र आहे, शेवटी तो कामाच्या माध्यमातून काम करतो. पण ठेकेदारांनी कार्यक्रमाचा खर्च करावा, ठेकेदारांनीच मंडप टाकावा, ठेकेदारांनीच कोनशिला लावी, ठेकेदारांनीच फटाक्याची व्यवस्था करावी, ठेकेदारांनीच कार्यकर्त्यांसाठी वडापावन चहाची व्यवस्था करावी, ठेकेदारांनीच साऊंड सिस्टम आणि पुढच्या लावाव्यात, ही अपेक्षा लोकप्रतिनिधींनी ठेवणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. हां, मग तसं जर असेल तर मग तुम्ही टेंडरमध्ये टाका की 5% या टेंडरमधले मंडपासाठी, वडापावसाठी, चहासाठी, पाण्याच्या बाटल्या, फटाकडे, आणि जर संध्याकाळचा कार्यक्रम असेल तर इतर गोष्टींची सोयीसाठी 5% तरतूद करण्यात येत आहे. ठेकेदार जो ऑलरेडी 10% बिलो होते, त्यांनी हा खर्च कसा उचलावा? आणि मग अशी पद्धतीची अपेक्षा धरणं लोकप्रतिनिधींनी, आणि अपेक्षा न पूर्ण झाल्यास ठेकेदाराला अरेरावीची भाषा वापरणं, दडपशाही करणं, बंद खोलीमध्ये घेऊन त्याच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला मारणं, हे कुठं चाललंय नगर जिल्हा? काम न भरून देणं, फोन लावून धमकी देणं, काम मागं घ्या, माझा तालुका आहे, माझा मी आमदार आहे, तू अर्ज मागं घेऊन टाक. अरे आपण काय बिहारमध्ये आहोत की महाराष्ट्रामध्ये आहोत? ह्या पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहत होतो का? तर हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, फोन रेकॉर्डिंग्स आहेत, ठेकेदाराने दिलेल्या धमक्याचे रेकॉर्डिंग आहेत. पण जसं मी म्हटलो की योग्य वेळी योग्य गोष्टीचा वापर करता आला पाहिजे. ते जेव्हा कधी योग्य वेळ येईल तेव्हा ते रेकॉर्डिंग मी पब्लिक समोर सादर करेन.